नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळेंगे, कृषी जागरणच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. ढगाळ वातावरण निवळल्याने उन्हाचा पारा वाढणार, दूध उत्पादकांना मार्च अनुदान मिळणार, वाशी बाजार समितीत आंब्याची आवक वाढली, आचारसंहितेमुळे आनंदाचा शिदा 2 महिने बंद, लिंबाला सरासरी 9,000 रुपये क्विंटलचा दर. आता पाहूया सविस्तर बातम्या. राज्यातील ढगाळ वातावरण निवळल्याने हे उन्हाचा चटका वाढला आहे. तसंच तापमानात आणखी 2 ते 3 अंशाची भर पडणार आहे. यामुळे नागरिकांना आगामी काळात उघड्याला सामोरं जावं लागणार आहे. पश्चिम विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. तसंच उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसंच झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आले, मात्र अद्यापही एकही शेतकऱ्याच्या खात्यावर हे अनुदान जमा करण्यात आले नाही. याच दरम्यान दुग्ध विकास मंत्र्यांची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यात दूध उत्पादक शेतकरी श्रीमंत होणार, मार्च अखेर अनुदान मिळणार असा उल्लेख करण्यात आला आहे. तर या मुद्द्यावरून किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी विखे पाटलांवर टीका केली. तर विखे पाटलांचा हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असल्याचे नवले म्हणाले. नवी मुंबईतील वाशी बाजार समितीसह देशातील विविध बाजार समितीत आंब्याची आवक वाढू लागली. यामुळे आंब्याकडे नागरिक वळताना दिसत आहेत. या वर्षी नोव्हेंबरमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी देवगडमधून वाशी मार्केट समितीत दाखल झाली होती. त्यापाठोपाठ अनेक आंबा उत्पादकांचा माल वाशी मार्केटमध्ये येऊ लागला आहे. तर मार्चमध्ये वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे. तर या आंब्याला सरासरी 1200 रुपये प्रति डझनचा दर मिळत आहे. राज्यातील सर्वसामान्यांना दर महिन्याला मिळणारा आनंदाचा शिदा 2 महिन्यासाठी बंद करण्यात आला आहे. तर ऐन सणासुदीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्याने सामान्य घटकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिदा 2 महिने बंद राहणार आहे. मोफत पिशव्या, साड्या, शिदा वाटप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून सरकारने आनंदाचा शिदा वाटपण्याचं काम सुरू केलं होतं. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने लिंबाची मागणी वाढली आहे, पण बाजारात लिंबाची आवक कमी होताना दिसत आहे. यामुळे लिंबाला चांगला दर मिळत आहे. तर काल राज्यात लिंबाची 979 क्विंटल आवक झाली. यामुळे अमरावतीत लिंबाला सरासरी 9,500 रुपयांचा, तर नागपुरात 9,000 रुपयांचा, तर ठाण्यात 10,000 रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे. तसंच उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांकडून लिंबाला चांगली पसंती दिली जात आहे. तर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथं थांबूया. तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्याचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली. तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसंच कृषीबाबतचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक, शेअर, चॅट पेजला नक्की लाईक करा. धन्यवाद.